व्हाट्सअप गाईज कसे आहात माझे चॅनल सर्व श्रद्धाळू भक्तांचे सहर्ष स्वागत व सर्व जळक्यांचे सहर्ष स्वागत. मी जळक्यांचे कहा म्हटलं सनातन सत्य हे किती मोठं चॅनल आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. ते स्वतः सांगतात व त्यांच्याकडे ज्ञानाच्या गोष्टी किंवा ते सत्य गुरु आहात हे मी जाणतो. पण एका हिशोबाने मी त्यांना नावही ठेवतो. ते लोकांना खोटं तर बोलतातच पण ते खोट्यामध्ये लोकांना खरं असं काही ते सांगतात. पुस्तकाचे ज्ञान व इतर कशाचे ज्ञान आले मग यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवले जाते असे तुम्ही म्हणता. पण स्वतः काय आहे ते समजा. तुम्हाला एकट्यालाच ज्ञान आहे का त्याविषयी? दुसऱ्यांना ज्ञान नसतं का? आम्हाला स्वतःचे गुरु आमचे गुरु आम्हाला ज्ञान देऊ शकत नाही का? मग आम्ही काय व्हिडिओ बनवू शकत नाही? तुम्ही किती जणांना नावं ठेवले. चला जाऊ द्या. त्यांचं खूप चॅनल मोठं आहे. त्यांनी मला डिसलाईक बी करतील व त्यांचे लोक मला फोनवर शिवाय गाळी पण करतील. जाऊ द्या. आज मुद्दा पाहणार आहोत आपण. मला एक व्यक्तीचा एका श्रद्धाळू भक्तांचा एकाचा मॅसेज आला होता. त्या मॅसेजद्वारे त्यांनी मला म्हटले होते करणीचा व चेड्यांचा त्रास कसा काढायचा व ती विद्या शिकवा. व मला त्या व्यक्तीने चेड्याचा त्रास केलेला आहे. चेडे मागं लावलेले आहेत. मला करणी केलेले आहे. मला सुद्धा त्यांच्यावर करणी करायची. तुम्ही मला मंत्र किंवा मला ते शिकवा व त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा किंवा मला ते गपचूपपणे सांगा. मी ते विधी किंवा ते साधना मी करायला तयार आहे असा मला एक व्यक्तीचा व अनेक व्यक्तींचे मला मॅसेज रेकॉर्डिंग येतात. पण मी तुम्हाला आज सांगणार आहे या सर्व विषयी. पण तुम्ही हे व्हिडिओ एंडपर्यंत बघायचं आहे. सर्व काही डाऊट काही प्रश्न सर्व काही प्रश्न या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्यात येईल. मित्रांनो गुरु सदासजी बनत नसतो. ज्ञानाचा दिवा म्हणजे गुरु. त्यांचा बी गुरु असतो. जेव्हा त्या गुरुचे ज्ञान ह्या गुरुला ज्ञान येते किंवा ते मोठ्या मोठ्या साधना आपले घरदार सोडून लोकांच्या हितांसाठी व लोकांच्या भल्यांसाठी जो जगतो व स्वतः न काय करता फक्त गुरु लेकींचा गुरु लेखांचा विचार करतो तोच खरा गुरु. जगात आई बापाने रुसल्यावर मनवता येते. देवांनी रुसल्यावर काहीतरी भोग देऊन मनवता येते. पण आयुष्यात जेव्हा गुरु रुसतो तेव्हा कुठलाही त्याला थारा नाही. गुरुशिवाय पर्याय नाही. गुरु म्हणजेच ज्ञानाची भाकर होय. मित्रांनो ही साधना फक्त आणि फक्त गुरु शिकवू शकतो व यूट्यूबद्वारे फेसबुकद्वारे हे विज्ञान व हे साधना शिकणे अशक्य आहे. मित्रांनो जेव्हा तुम्हाला गुरु स्वतः शिकवण्यासाठी लागतो तेव्हाच तुम्ही ती विद्या व कुठलीही विद्या असू दे गुरु शिवट विद्या शिकताच येत नाही. मित्रांनो व तुम्ही इतर लोकांनाही मॅसेज करून काही विचारू नका. कारण ते शिकण्यासाठी गुरुचं दूध प्यावं लागतं. गुरुचं पाणी प्यावं लागतं आणि गुरुचं ज्ञान घ्यावं लागतं व गुरु बनवावा लागतो. तेव्हाच ही विद्या शिकली जाती. ती बी खऱ्या गुरुकडनंच हे विद्या शिकली जाते. आजकाल भामटे गुरु पण आहेत. 200 रुपये आता रेट वाढलेला आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता. मित्रांनो हे साधना शिकण्यासाठी नाही आहे. तुम्ही स्वतः गुरु चांगले बनवा. हे चांगली साधना शिका. माझं हेच महत्व आहे. हे साधना हे जी काय आहे यूट्यूबद्वारे जोल झमाटा चालू आहे त्याच्यामध्ये ऐकून तुम्ही काहीही करू नका. त्याचे परिणाम फक्त उलटेच होतील. बस मी एवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खरं काय आहे ते मांडलेलं आहे मित्रांनो. आणि त्या सनातन सत्य चॅनलला हे पण कळू द्या. तुम्ही दोन चालवताय. तुम्ही देवाला नावं ठेवताय व स्वतःच म्हणताय की लोकांचं ऐकू नका. मग तुमचं का लोक ऐकतील? स्वतः किती शुद्ध आहात हे पहिले बघा मग दुसऱ्यांना नावं ठेवा.
धन्यवाद. चॅनल आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा, नसेल आवडल्यास डिसलाईक करा.